नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत, आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत वेस्टर्न कमांड यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे, तर याबाबतची संपूर्ण माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि त्याची पात्रता काय आहे आणि त्याची एकूण जागा किती आहे। तर पहा, पहिली जी पोस्ट आहे मित्रांनो ती लायब्रेरियनची, लायब्रेरियनची एकूण एक जागा आहे, ते पण ओपनसाठी आहे। तर याची जी पात्रता मागितली आहे, मागितली आहे बॅचलर ऑफ आर्ट किंवा सायन्स किंवा कॉमर्स डिग्री, म्हणजे ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे आणि तुमचं बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स डिग्री असणे गरजेचं आहे। दुसरी जी पोस्ट आहे ते स्टेनो ग्रेड टू, याची एकूण जागा जी आहे 2 जागा आहे आणि याची पात्रता मागितली आहे ते मागितली आहे 12वी पास। नंतरची पोस्ट आहे LDCची, याची पण पात्रता मागितली आहे ते मागितली 12वी पास, याच्या एकूण जागा जी आहे ते आहे 6 जागा LDCच्या। नंतरची पोस्ट आहे फायरमॅनची, फायरमॅनची एकूण जागा जी आहे ते आहे 3 जागा आणि याची पात्रता मागितली आहे ते मागितली 10वी पास। नंतरची पोस्ट आहे मॅसेंजरची, याची एकूण 13 जागा आहेत, याची पात्रता मागितली 10वी पास। नंतरची पोस्ट आहे बारबरची, याची 1च जागा आहे, याची पण पात्रता 10वी पास आहे। नंतरची पोस्ट आहे वॉशरमॅन, वॉशरमॅनची 1 जागा। नंतर आहे रेंज चौकीदार 1 जागा आणि नंतरची पोस्ट आहे शेवटची जी आहे डाप्ट्री, याची एकूण 2 जागा। या सर्व पदांची पात्रता आहे 10वी पास, तुम्ही यामध्ये पाहू शकता या सर्व पदांची पात्रता 10वी पास मागितलेली आहे। तर मित्रांनो, हा अर्ज भरताना तुम्हाला तुमच्या कास्टच्या जागा किती आहे हे तुम्हाला यामध्ये पाहावं लागेल। कास्टवाईज जागा दिलेल्या आहे, ओपन OBC SC ST EWS आणि एक्स सर्व्हिसमॅनच्या पण जागा या ठिकाणी दिलेल्या आहे, हे तुम्हाला यामध्ये पाहावं लागेल। तर मित्रांनो, याची वयोमर्यादा पहा काय मागितली आहे, तर पहा ओपन आणि EWS उमेदवारांना 18 ते 25 वर्षापर्यंत, OBC उमेदवारांना 18 ते 28 वर्षापर्यंत आणि SC ST उमेदवारांना 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे। तुम्ही यामध्ये पाहू शकता ओपनला 18 ते 25, OBCला 18 ते 27, आपल्या 18 ते 28 आणि SC ST 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे। हा जो अर्ज तुम्हाला साध्या पोस्टाने, रजिस्टर पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने पाठवता येते, बा तुम्ही यामध्ये पाहू शकता साध्या पोस्टाने, रजिस्टर पोस्टाने आणि स्पीड पोस्टने पण तुम्ही हा अर्ज पाठवू शकता। तीनपैकी कोणत्या पोस्टने तुम्ही हा अर्ज पाठवू शकता। आणि जी अंतिम तारीख जी म्हटली आहे मित्रांनो, ते म्हटले लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ अप्लिकेशन इज 21 डेज, म्हणजे समजा ही जाहिरात जी आहे 14 मेला जाहिरात आलेली आहे, 14 मेच्या एम्प्लॉयमेंट पेपरला जाहिरात आलेली आहे मित्रांनो ही, तर 14 मेपासून 21 दिवस पकडायची, म्हणजे जवळपास तुमची जी अंतिम तारीख येते ते 2 किंवा 3 जून येते, म्हणजे तुमची अंतिम तारीख 2 जूनपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे। लक्षात ठेवा 2 जून याची अंतिम तारीख आहे। आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ, पदाचं नाव लिहायचं मित्रांनो। ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल, डॉक्युमेंट्स पाठवाल, त्या पॉकेटच्या वर लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ, ज्या पदासाठी अर्ज भरत असाल त्या पदाचं नाव या ठिकाणी लिहायचं। तर पहा मित्रांनो, तुम्हाला अर्जासोबत 4 पासपोर्ट साईजचे फोटो मागितलेले, सेल्फ अटेस्टेड, ठीक आहे, एक फोटो तुम्हाला अर्जाला चिटकायचा आहे, एक फोटो तुम्हाला एक्नॉलेजमेंट कार्ड जे दिलं त्यावर चिटकायचं आणि 2 फोटो तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे, म्हणजे 2 फोटो जास्तीचे तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे आणि 2 अर्जाला जोडायचे, असे 4 फोटो तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे, 2 जोडायचे आणि 2 पाठवायचे, ठीक आहे। आणि पा एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट म्हणजे 30, नंतर कास्ट सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमॅनसाठी डिस्चार्ज सर्टिफिकेट, आधार कार्ड, तुमच्याकडे डोमिसाईल असेल डोमिसाईल पण अर्जासोबत पाठवून द्यायचे, ठीक आहे। 5 डॉक्युमेंट मागितलेले मित्रांनो त्यांनी, हे जे आहे 4 नंबरचं हे एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे, ठीक आहे। डोमिसाईल असेल डोमिसाईल पण तुम्ही अर्जासोबत पाठवू शकता। आणि एक जास्तीचा लिफा पाठवायचा आहे, सेल्फ ॲड्रेस इन्व्हलॉप, ठीक आहे, एक जास्तीचा लिफा पाठवायचा आहे आणि त्याच्यावर 25 रुपयाचे तिकीट लावायचे, एक जास्तीचा लिफा पाठवायचा त्याच्यावर तुमचं पूर्ण नाव पत्ता लिहायचं आणि 25 रुपयाची तिकीट लावायची। तर अर्जासोबत 4 फोटो, 4 फोटोपैकी 2 अर्जाला जोड चिपकायचे आहे आणि 2 अर्जासोबत जास्त अटॅच करून पाठवायचे, म्हणजे टाचून पाठवायचे आहे, ठीक आहे। एज्युकेशन सर्टिफिकेट, TC, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, डोमिसाईल असेल डोमिसाईल पण जोडून द्यायचं असेल तर, ठीक आहे। आणि एक जास्तीचा लिफाफा त्याच्यावर तुमचं पूर्ण पत्ता आणि 25 रुपये तिकीट लावायची। तर पहा मित्रांनो, तुमची यासाठी रिटर्न टेस्ट होणार आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये। सिलेबस दिलेले पहा, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश अँड नंबरिकल ॲप्टिट्यूड, ठीक आहे। नंबरिकल ॲप्टिट्यूड जे आहे मित्रांनो ते स्टेनो ग्रेड 2 यासाठी नाही आहे, याने म्हटलं आहे नॉट अप्लिकेबल फॉर स्टेनो ग्रेड 2, ठीक आहे। बाकी फायरमॅन, मॅसेंजर, बारबर, ड्राफ्टी, वॉशरमॅन, रेंज
चौकीदार यासाठी तुम्हाला हे नंबरिकल ॲप्टिट्यूड राहणार आहे, ठीक आहे मित्रांनो। आणि तुमचा पेपर होणार आहे 12वी बेस आणि 10वी बेसवर तुमचा पेपर होणार आहे, ठीक आहे। ग्रॅज्युएशनचा पेपर जो राहणार, लायब्रियनचा पेपर तो बी ए स्टँडर्डचा राहणार आहे, LLC स्टेनोचा पेपर राहणार आहे 12वी पासवर, आणि बाकी जे आहे फायरमॅन मॅसेंजर बरोबर याचा पेपर 10वी स्टँडर्डनुसार राहणार आहे। तर हा पत्ता दिला आहे मित्रांनो, ह्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा, 2 जूनपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे, ॲड्रेस दिलेला या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। हा असा ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला, ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आणि दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचा आहे, 2 जूनची अंतिम तारीख आहे। तर अशा प्रकारे HQ वेस्टर्न कमांड यामध्ये निघालेल्या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला सविस्तर जाहिरात जर पाहायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती आणि ॲप्लिकेशन फॉर्म मिळून जाईल, ठीक आहे मित्रांनो। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, सविस्तर PDF वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा, ठीक आहे। व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।